नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्याने साई मंदिर परिसरातील महामार्गावर आजपासून नो व्हेईकल झोन लागू केला गेला आहे. आजपासून पुढचे 4 दिवस शिर्डीत साई मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश करता येणार नाही आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असल्याने मंदिरासमोर असलेल्या महामार्गावर मोठी ट्रॅफिक जाम होत असते. त्यातच नवीन दर्शन कॉम्प्लेक्स महामार्गाशेजारी असल्याने शिर्डीत आलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी या कॉम्प्लेक्समधून जावे लागते. त्यामुळे महामार्गावर वाहनांमुळे कुठलाही अपघात होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात असून पुढचे 4 दिवस शिर्डीत नो व्हेईकल झोन लागू करण्यात आला आहे. साई मंदिरासमोर असलेल्या नगर मनमाड महामार्गावर वाहने घेऊन जाता येणार नसून लक्ष्मीनगर ते नवीन पिंपळवाडी रोड परिसरात नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं सगळी व्यवस्था करतंय, किती बंदोबस्त यासाठी ठेवण्यात येणार आहे? आगामी नववर्ष 2024 पार्श्वभूमीवरती शिर्डी येथील साई भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता 20 अधिकारी आणि 500 अंमलदार आणि होमगार्ड असा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यासोबतच महिलांच्या सुरक्षितेची काळजी घेण्याकरता यात महिलांच्या सुरक्षेकरता दामिनी पथक आणि साध्या वेशातील पोलीस यांचे 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच वाहतुकीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये आणि साई मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याकरता नो व्हेईकल झोन करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मीनगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी चौक गेट नंबर 1 ते साई उद्यान, गेट नंबर 4 ते चावडी, गेट नंबर 4 ते कानिफनाथ चौक आणि चावडी ते 16 गुंठे हे रस्ते नो व्हेईकल झोन करण्यात आलेले आहेत.